नमस्कार। पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड याला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी आज गुरुवारी 18 फेब्रुवारीला अरुणला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे। पूजाने 7 फेब्रुवारीला रात्री 1:30 सुमारास आत्महत्या केली होती। त्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांची नावं होती, मात्र अरुण राठोड गायब होता, त्याला अखेर पोलिसांनी पकडलं आहे। अरुणला पकडताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली। अरुण राठोडची चौकशी थेट पुणे पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे। अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे। यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्याचा संशय बळावला। पोलीस अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे। नुकतंच पूजा अरुण राठोड या तरुणीच्या गर्भपाताचा अहवाल समोर आला होता। या प्रकरणातही अरुण राठोड हे नाव होतं, त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या आणि पूजा राठोड गर्भपात या दोन्हीतील समान धागा होता, तो म्हणजे अरुण राठोड। आता यालाच ताब्यात घेतल्यानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गुंता सुटण्याची आशा आहे। अरुण राठोड हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे। परळीच्या दारावती तांडा इथे त्याचं घर आहे। तो शिवसेना नेता आणि वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय। तर गर्भपात प्रकरणातील यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजीनगर नांदेड असा दाखवण्यात आला आहे। त्यामुळे दोन्ही प्रकरणातील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत असा सवाल निर्माण झाला आहे। ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड इसा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? आणि दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का? असा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। आणि दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन जरूर दाबा। धन्यवाद।